प्रदूषण विरहित पाण्याबद्दलचा प्रश्न विचार. ही गोष्ट सत्य आहे की जितकं पाणी आपण ट्रीट करायला पाहिजे तितकं पाणी आपण ट्रीट करत नाही. साधारणतः 400 ml पाणी 744 पैकी 300 हे पुण्यातलं आणि 100 ml पाणी हे आजूबाजूचं, म्हणजे PCMC असेल, भोसरीचं असेल, MIDC असेल आणि हद्दी बाहेरची गावे जी आहेत त्या सगळ्यांचं मिळून 400 ml पाणी हे अनट्रीटेड त्या ह्याच्यामध्ये सोडलं जातं, मूळ प्रक्रिया न केलेलं. आणि कराराचा एक भाग म्हणून मुंडव्याला आपण एक KT Weir तिथं उभा केला आहे. त्या KT Weir एक जॅकवेल बांधून त्यातून 10 मोटरी लावून जवळपास 3.5 किलोमीटर ते पाणी घेऊन जाऊन जुना उजव्या कालव्याला आपण ते टाकतो. प्रश्न असा विचारला गेलेला आहे की हे पाणी प्रदूषित सोडल्या जातं जेणेकरून तिथे दुर्गंधी येते आणि ते पिण्यास योग्य नाही आहे. एक ही गोष्ट सत्य आहे की तिथे दुर्गंधी वगैरे येते त्या पाण्याची, पण सॅम्पल जे घेतले म्हणजे ज्या विसिनिटीमध्ये गावं आहेत, म्हणजे शेवाळेवाडी असेल किंवा फुरसुंगी असेल, आणि या KT Weir जे पाण्याचे सॅम्पल घेतले आणि त्याची बायोकेमिकल टेस्ट केली, त्याचे BOD असेल, PH असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये ते सॅम्पल प्रदूषणाच्या खालच्या लेवलच्या फिगर्स दाखवतात. पण ही गोष्ट सत्य आहे की तिथून जे पाणी जातं त्याच्यामध्ये जे काही टोटल पाणी आपल्या ह्याच्यामध्ये सोडलं जातं 744 पैकी त्यातलं 400 ml पाणी म्हणजे जवळपास 40% पाणी हे पुण्यातलं निघत असून आणि तेही कुठेही अनट्रीटेड पोल्युटेड पाणी त्याच्यामध्ये सोडलं जातं. याचे 5 प्लांट आहेत, आपण जसं सांगितलं ते 5 प्लांट जे आहेत ते पूर्ण क्षमतेने काम करतात का नाही, आणि करत असतील तर त्यातल्या काही अधिकाऱ्यांना सस्पेंड सुद्धा याच्या आधी केलेलं आहे असं आपलं म्हणणं होतं. त्यांची चौकशी होईल का? तर निश्चितपणे सभापती महोदय, की या ज्या काही 5 ट्रीटमेंट प्लांट आहेत, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, याच्यामध्ये जर सन्मान्य सदस्यांचं कुठल्या एक काही स्पेसिफिक तक्रार असेल तर त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावरती कठोर अशी कारवाई सुद्धा.